मित्रो नमस्कार. आयुष्यामध्ये अपयशाला कधीच घाबरू नका, कारण अपयशच आपला फार मोठा गुरु आहे. त्यामुळं अपयशातूनच आपल्याला भरपूर अक्कल येते आणि एक दिवस आपला खूप मोठा येतो. आपल्या देशानं हे पाहिलेलंच आहे की चहा विकणारा मुलगा हा धडपडीतून देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आणि पंतप्रधानाचं पोरग टपरीवाल्यासारख्या भाषणात गप्पा हाणतं. त्यामुळे ज्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे त्याला जीवनाच्या स्वतःच्या अनुभवामधूनच त्याला जावं लागणार आहे. आणि जे दुःखाच्या अनुभवातून जात नाहीत अशी श्रीमंताची गाबडी येडी होतात. आणि जे अनेक अडचणीतून संकटातून तावून सुलकून निघतात ती पोरं वैभवशाली होतात आणि छानपैकी पैसा असेल यश असेल हे मिळवतात. त्यामुळे दुःखच माणसाला घडवतं आणि दुःखातून गेलेले दिवसच सुकाट नीट राहायची अक्कल देतात. याचा अर्थ असा नाही की दुःखीच राहायचं, परंतु दुःखच माणसाला धडपडायला शिकवतं आणि तो धडपड करायला लावतो. परंतु धडपडत असताना जो शेवटपर्यंत हार मानत नाही तोच आयुष्यात यशस्वी होतो. थोडा वेळ लागतो पण नियती त्याला एवढं यश देते ते विचारायचंच काम नाही. त्यामुळं हरू नका, स्वतःला कमजोर समजू नका, धडपडत राहा. आपला दिवस शेतकऱ्याचा दिवस नक्की आहे. नमस्कार.